अतुल लोंडे जी, कसं बघता आजच्या या अर्थसंकल्पाकडे? कारण ज्या स्वरूपाचा इकॉनॉमिक सर्वे आलेला आहे, त्यानंतर येणारे हे बजेट, काय अपेक्षा आहे तुम्हाला विरोधक म्हणून? असं आहे की इकॉनॉमिक सर्वेनी दोन तीन गोष्टी तर एकदम स्पष्ट केलेल्या आहे की मागच्या वेळेचा जो टार्गेट होता तो 15% कमी झालेला आहे, आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीने रुपयाचं अवमूल्यन होऊ शकतं आणि त्याचा परिणाम जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आयातीवर होऊन आपला जो जागतिक परिस्थिती जी आहे, मंदीची जी शक्यता आहे किंवा मंदी आलेल्याचं जमा आहे, अशा परिस्थितीत आपला एक्सपोर्ट कमी होऊन इम्पोर्ट वाढल्यामुळे मोठा दबाव जो आहे तो अर्थव्यवस्थेवर येणार आहे. मग आपण हाच जर विचार केला तर 84 रुपयापर्यंत डॉलर जाण्याची शक्यता आहे, आणि सर्वात मोठा इम्पोर्ट आपला पेट्रोलियमचा असल्यामुळे, खतांचा असल्यामुळे, त्याचा एक प्रेशर जे आहे ते प्रेशर राहणार आहे, आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो इकॉनॉमीला बसणार आहे. मागच्या वेळेस 15% बसला. पण या सगळ्या गोष्टीमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे की रेझिलियन्स जे आपल्या इकॉनॉमीचं आहे, की सामान्य माणसाची जी क्रयशक्ती आहे, त्या क्रयशक्तीला नोटबंदी आणि चुकीच्या पद्धतीने GST लावल्यानंतरचा फटका बसला, त्यातनं वरती निघायला तयार नाही आहे. आता एक कॉन्ट्राडिक्शन असं आहे की इकॉनॉमिक सर्वे सांगतो की आपण कोविडच्या पहिलेच्या परिस्थितीमध्ये आलेलो आहोत. म्हणजे कोविडच्या पहिलेची परिस्थिती काय होती, तर 3.37% आपला ग्रोथ रेट होता, ज्याच्यावरही अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेलेले होते. बेरोजगारी 45 वर्षामधली सर्वात मोठी होती, आणि महागाई जो आहे, महागाईचा फटका आपण पाहिला होता, आणि सर्वसामान्यांची क्रयशक्ती जी गेली ती दिसत होती. आता जो फॉक्सकॉनचा रिपोर्ट आलेला आहे त्याच्याप्रमाणे 3% लोकांकडे 40% 50% संपत्ती आहे, आणि 50% लोकांकडे फक्त 3% संपत्ती आहे. तर हा जो गॅप आहे, हा गॅप मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. त्यामुळे आमची अपेक्षा अशी आहे की मनरेगामध्ये जी तरतूद आहे ती तरतूद फारच कमी होते. 100 दिवसाच्या ऐवजी 52 दिवसाचा ॲव्हरेज लोकांना रोजगार मिळालेला आहे, तो 200 दिवसाचा रोजगार मिळाला पाहिजे. कारण की ग्रामीण क्षेत्रामधूनच मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं प्रमाण जे आहे ते दिसत आहे आपल्याला, शहरी क्षेत्रामध्ये आहेच. 6 करोड ज्या छोट्या कंपन्या आहेत, छोटे छोटे उद्योग आहे, ज्याला MSMEs म्हणतो आपण, त्या 6 करोडच्या संदर्भामध्ये असंघटित क्षेत्र 92-93% आहे. त्याचा विचार ह्या इकॉनॉमीमध्ये कुठेही होत नाही आहे, त्या या इकॉनॉमीच्या कॅल्क्युलेशन्समध्ये हे कॅल्क्युलेशन्स कुठेही येत नाही आहे. त्यामुळे ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे, आणि आज आपण बजेट मांडत असताना फेडरल बँक, जी अमेरिकेची बँक आहे, त्यांची सुद्धा आज मीटिंग होते आहे. उद्यापर्यंत त्या संदर्भामध्ये त्यांनी जर रॅपो रेट वाढवला तर मोठ्या प्रमाणावर शेअर मार्केटवर तर परिणाम होईलच, आणि त्याचा परिणाम जो आहे तो डॉलर वाढण्यावर होईल, जशी आपण पहिले चर्चा केली. आता शेअर मार्केटचा काही वर्षापूर्वी सामान्य माणसावर परिणाम होत नव्हता, पण आजची जर आपण परिस्थिती पाहिली तर ज्या पद्धतीनं सेव्हिंगचे रेट कमी झालेले आहे, ज्या पद्धतीनं न्यू पेन्शन स्कीम आलेली आहे, हे फंड जे आहे, हे फंड सगळे शेअर मार्केटमध्ये आलेले आहे. त्यामुळे शेअर मार्केटचा फरक नक्कीच मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय जे आहे यांच्यावरसुद्धा पडतो आहे. आता अदानीच्या संदर्भामध्ये काय होईल ते कोर्टामध्ये अदानींनी जायला पाहिजे, परिस्थिती जी आहे ती स्पष्ट करायला पाहिजे. गंभीर आरोप आहे. 41व्या पानावर त्यांनी जे उत्तर लिहिलं आहे त्याच्यामध्ये त्यांच्या भावानी ह्या शेल कंपन्यांमध्ये टाकण्यासाठी एवढा प्रचंड पैसा जो आहे तो कुठून आला याचा सोर्स आम्हाला माहिती नाही आहे. त्या सोर्सच्या संदर्भामध्ये कुठे चर्चा नाही आहे, किंवा तो सोर्स स्वतः राजेश अंबानी जे आहे त्यांचे मोठे भाऊ त्यांनीसुद्धा सांगितलेला नाही आहे. तर त्यामुळे हे जे भाव पडतात आहे, दुसऱ्या नंबरचा व्यक्ती हा सरळसरळ 11व्या नंबरवर आला आहे, 4.5 लाख कोटीचं नुकसान झालेलं आहे, आणि LIC आणि SBI यासारख्या ज्या सार्वजनिक कंपन्या आहे, आपल्या सार्वजनिक बँक्स आहेत, यांचे जे पैसे जे तिथे लागलेले आहे ते मध्यमवर्गीयांना मोठा त्याचा इम्पॅक्ट होणार आहे. एकंदरीत या सगळ्या याच्यावर जर आपण, तुमचा आक्षेप लक्षात आला, आपण आज कशा पद्धतीने, अतुलजी मुळात तुमचा आक्षेप लक्षात आला, आपण फक्त तुमच्या आक्षेपांवर माधव भंडारींचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊयात आणि पुढे जाऊयात. माधव भंडारीजी, थेटपणे ज्या स्वरूपामध्ये अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, शेअर मार्केटमध्ये परिणाम होतोय, त्याचा परिणाम हा पाहायला मिळेल अशा स्वरूपाचा एक युक्तिवाद समोर येताना पाहायला मिळतोय, आणि खूप उत्तम असं चित्र दिसत नाही. ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आवासून उभा आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये हा अर्थसंकल्प हा मुख्यतः कशा स्वरूपात तुम्ही कसं बघताय, आणि जे आक्षेप आहे त्याला तुमचं उत्तर काय असेल? पहिली गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प आपण सुरुवातीला म्हणाला त्याप्रमाणे पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या आधी येणारा अर्थसंकल्प आहे, त्यामुळे जनतेला या अर्थसंकल्पात बऱ्याच गोष्टींची अपेक्षा असेल, आणि मला खात्री आहे की अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन आणि पंतप्रधान मोदीजी जनतेच्या अपेक्षांना प्रतिसाद नक्कीच देतील. पण एक दुसरा मुद्दा याच्यात लक्षात ठेवायला पाहिजे की मोदीजींची जी अर्थव्यवस्थेबद्दलची कल्पना आहे त्याच्यामध्ये कुठल्याही फुकट गोष्टी देण्याच्या कल्पना त्यांच्या मनात नाही, आणि त्यामुळे लोकांना फुकट काहीतरी मिळेल, खूप काहीतरी
वाटा म्हणजे काय म्हणतात त्याला फ्रीबीज वाटल्या जातील वगैरे असं मला शक्यता वाटली. दुसरा भाग जो आहे की अर्थव्यवस्थेचा विकास दर हा मंद आहे, 6.3, 6.6 पुढे आहे आणि त्यामुळे काँग्रेसला स्वाभाविकपणे काँग्रेस आणि विरोधक या सगळ्यांना ज्यांना इंग्रजीत एक प्रॉफिट्स ऑफ डूम म्हणतात या भूमिकेत ते अखंड 24 तास असतात त्यांना त्यांची भाषा वापरायला आणि समजा हा अर्थव्यवस्थेचा दर 8 गेला 9 गेला 10 गेला तरी सुद्धा काँग्रेस आणि विरोधक ह्याच भाषेत बोलणार आहेत कारण त्यांना भारताची प्रगती आणि भाजपाची प्रगती ह्या दोन गोष्टींमधला फरक कळून आणि त्यांना तो मान्य नाही. त्यामुळे भाजपाला विरोध करण्याच्या नादात भारताला विरोध करायचा ही जी एक संकल्पना सतत त्यांच्या मनामध्ये आहे ती अवघड आहे. मी आता त्याच्यावर काही म्हणत नाही परंतु जागतिक बँक सुद्धा भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल आशावादी आहे. जागतिक बँक सुद्धा हे सांगते की भारताची अर्थव्यवस्था आज मजबूत आहे आणि पुढे चालली आहे आणि तरी सुद्धा आपण कुठल्या तरी नाव नसलेल्या किंवा कुठल्या तरी खासगी संस्था की ज्यांचा अजेंडा ठरलेला आहे ज्यांचा राजकीय कार्यक्रमच ठरलेला आहे की भारताच्या विरुद्ध अपप्रचार करायचा त्यांच्या अहवालाचा आधार घेऊन भारतीय अर्थव्यवस्थेबद्दल निराशा बोलत राहायची ही जी पद्धत आहे ती ठीक आहे. शेवटी त्यांची कार्यपद्धती आहे त्याच्याबद्दल त्यांना जे योग्य वाटत ते करतात. त्यामुळे मला स्वतःला असं दिसतंय की आज भारताची अर्थव्यवस्था ही निश्चितपणे प्रगतीपथावर आहे. याच काळामध्ये आपण इंग्लंडला मागे टाकून जगात 5व्या क्रमांकावर पोहोचलो. याच काळामध्ये आपण अनेक गोष्टी साध्य केल्या. करोनाचा इतका प्रचंड फटका बसलेला असताना सुद्धा ही अर्थव्यवस्था इतकी व्यवस्थित आहे, मजबूत आहे आणि याच्यामध्येच आपलं यश आहे. महागाई बेरोजगारीचे मुद्दे हे 1947 सालापासून आस्थागायत आहेत आणि ज्या जे लोक फक्त गेल्या 45 वर्षाचं बोलतात ते मागची 30 वर्ष आपण काय केलं याच्यावर पडदा टाकायचा प्रयत्न करतात. पण बेरोजगारीचा मुद्दा जो आहे तो फक्त संघटित क्षेत्रातल्या रोजगारीशी जोडलेला नाही. संघटित क्षेत्रातल्या रोजगारीच्या बाहेर असंघटित क्षेत्रातला जो स्वयंरोजगाराचं क्षेत्र आहे जे आतापर्यंत दुर्लक्षित होतं त्याला गेल्या 8 वर्षामध्ये जी चालना मिळाली त्याच्यावरती जो प्रयत्न सुरू आहे त्याच्यामध्ये जे गुंतवणूक केली जाते त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणावर छोटे मोठे उद्योग देशाच्या कानाकोपऱ्यात उभे राहिलेत आणि त्याच्यातून रोजगाराची निर्मिती झाली म्हणून आपली निर्यात वाढली. संरक्षण उत्पादनात आपण पुढे गेलो, शेतीच्या उत्पादनात आपण पुढे गेलो, अनेक क्षेत्रामध्ये आपण गेल्या 7-8 वर्षामध्ये चांगली प्रगती केलेली आणि त्याचं प्रतिबिंब हे निश्चितपणे या अर्थव्यवस्थेचं पडत आहे. अगदी माधवजी, अतुल लोंढेंकडे जातो फक्त कारण तुम्ही जो घेतलेला आक्षेप आहे की ज्या संस्था भारत विरोधी सातत्यानं प्रचार करण्याचा प्रयत्न करतात अशा संस्थांच्या अहवालाला संदर्भ देत सातत्यानं अपप्रचार काँग्रेस करतं असा आक्षेप आहे अतुलजी तुमच्यावर. नाही, असं आहे की हेच नरेंद्र मोदीजी 2013 साली BBC च्या क्रेडिबिलिटीबद्दल बोलत होते आणि भारताच्या DD PIB याच्या विरोधामध्ये प्रचार करत होते. हेच नरेंद्र मोदी आणि हे सगळे BJP चे लोक आहेत त्यांचा सगळा बाहेरच्या संस्थांचे जे रिपोर्ट होते आणि जे षडयंत्र भारताच्या विरोधामध्ये राबवलेलं होतं त्याला खरं मानत होते. त्यामुळे आपल्या विरुद्ध गोष्टी गेल्या की त्याला राष्ट्रवादाच्या मुलामा लावण्याचा प्रयत्न करायचा याच्याविरुद्ध हिंडनबर्गनी तो ऑब्जेक्शन घेतलं की तुम्ही राष्ट्रवादाचा मुलामा लावू नका, आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या, थातुरमातुर उत्तरं देऊ नका. 41व्या पानावर मी सांगतो त्यांनी उत्तरात काय दिलेलं आहे, स्पष्टपणे सांगितलेलं हा पैसा कुठून आला मला माहीत नाही, शेल कंपन्या कशा निर्माण झाल्या, भारताची जर बर्बादी होत असेल सामान्य माणूस जात असेल तर तो आवाज उठवला पाहिजे. पण इकॉनॉमिक सर्वेमध्ये जे आकडे आले, मी आकड्यावर बोलतो, मी असं वरवर मोघम बोलत नाही, परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न करत नाही. ज्या पद्धतीनं इकॉनॉमिक सर्वेचे आकडे आले आहे हा जर ग्रोथ रेट पाहिला आपण तर 2029-30 साली आपण $5 ट्रिलियन इकॉनॉमी होऊ हे तर तुमचं सत्य सांगताना. तुम्ही मागच्या वेळेस 8.5% ग्रोथ म्हटला होता, झाली ऍक्च्युअली 60%, पण 60% ग्रोथ ही $3.5 ट्रिलियनच्या इकॉनॉमीमध्ये आहे. तुम्ही $23 ट्रिलियनच्या इकॉनॉमीसोबत $20 ट्रिलियनच्या इकॉनॉमीसोबत कम्पेअर करत असताना आपण कुठे आहे याचं व्यवस्थित परीक्षण केलं पाहिजे. 6 करोड ज्या छोट्या छोट्या कंपन्या आहे, उद्योग आहेत, त्यांच्याबद्दल बोलत नाही. मोठ्या प्रमाणावर दरी वाढत आहेत श्रीमंत आणि गरिबामधली, त्याच्यावर ते चर्चा करणार नाही. मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी आहे, 92%, 93% असंघटित क्षेत्रातल्या रोजगारावर बोलणार नाही. आज जर आपण 100 दिवसाचा रोजगार देतो म्हटलं तर 1,80,000 करोड लागणार आहेत. आतापर्यंत कोविडमध्ये फक्त 1,10,000 करोड मनरेगावर खर्च केलेले आहे आणि तो सुद्धा कापून 71,000 कोटीपर्यंत आणलेला आहे. त्यामुळे मी आकड्यावर बोलतो, परसेप्शन क्रिएट करत नाही. शेवटी देशाचा प्रश्न आहे, सगळं सोंग आणता येतं, पैशाचा सोंग आणता येत नाही. म्हणून हे इकॉनॉमिक सर्वेच्या आधारावर बोललेलो आहे मी
असं होईल, परंतु हे असं होण्याची शक्यता आहे. आपण करू 6.5% आपण ग्रोथ करू 6 ते 6.8% मध्ये, एवढा मोठा रेंज दिलेला आहे. पण त्याला काय आहे की फेड रेटनी जर केलं तर मग डॉलर जो आहे तो वरती जाईल, रुपया पडेल, मग इम्पोर्ट महाग होईल आणि जागतिक मंदीमुळे आपला एक्सपोर्ट होणार नाही. तुम्ही स्वतःच्या इकॉनॉमीची वाट लावलेली आहे ना जीएसटी आणि चुकीचा जीएसटी आणि ज्या पद्धतीनं तुम्ही नोटबंदी केली त्यामुळे क्रयशक्ती जी सामान्य माणसं ती संपली ना. इथे इथे श्रीमंत लोक फक्त 10% जीएसटी देतात आणि गरीब लोक जे आहे तो 50% जीएसटी देतात. श्रीमंत लोकांच्या 3% लोकांकडे 50% संपत्ती आहे आणि 50% लोकांकडे फक्त 3% संपत्ती आहे. ही असा ही जी ॲनॉमली आहे, तुमचे आकडे आहे ना, हे गव्हर्नमेंटच्या आकड्यावर बोलतो आहे मी. मग तुम्हाला एवढं आहे तर मग लेबर ब्युरोचे आकडे का बंद करता तुम्ही? सीएसओच्या आकड्यावर का बॅन आणता तुम्ही? एनएसओचे आकडे 2019 साली जेव्हा आणले तेव्हा 2 लोकांना नोकऱ्या का सोडाव्या लागल्या? या सगळ्या गोष्टी ज्या आहे या काही लपणाऱ्या नाही ना. शेवटी आर्थिक उत्तर माधव भंडारीकडून घेऊ, कारण तुम्ही खूप कमी वेळ आहात म्हणून माधवजींकडून हा या प्रश्नाचं उत्तर घेऊयात आणि मग पुढच्या चर्चेला सुरुवात करूयात. माधवजी, मुळात अनेक आकडे ज्या स्वरूपामध्ये प्रसिद्ध होत होते ते प्रसिद्ध करणं बंद केलं. इतकंच नाही तर ज्या स्वरूपात सरकारचे अहवाल येत होते ते अहवालही देणं बंद केलेलं आहे, अशा स्वरूपाचा सातत्यानं आक्षेप हा भाजपच्या सरकारवर घेतला जातो आणि त्यामुळे एक परसेप्शन तयार केलं जातं. खरे आकडे चुकीचे असतात, दाखवले वेगळे जातात, असा एक आक्षेप हा विरोधक सातत्यानं घेत आहेत. आता अतुल लोंढे घेत आहेत, तुमचं यावर काय म्हणणं असेल? हा आक्षेप घेणं फार सोपं असतं, कारण आकड्यांची मांडणी कशी करता येते? ज्याला सोयीची असेल तो आपल्या सोयीच्या आकड्याची मांडणी करू शकतो, लोंढे साहेब करू शकतात, मी करू शकतो. त्यामुळे आकड्यांची मांडणी आणि आकड्यांचा खेळ हा काही वास्तवाशी जोडलेला नसतो. आणि जो लोंढे साहेबांचा, काँग्रेसचा आणि त्यांच्या डाव्या सहप्रवाशांचा आवडता उद्योग आहे परसेप्शन निर्माण करणं, त्यांनी परसेप्शन खेरीज केलं काय? हे जे एवढ्या रोजगार अमकतमक्या सगळ्याबद्दल बोलतात, पश्चिम बंगालमध्ये 33 वर्ष कम्युनिस्टांची राजवट होती, काय रोजगाराची परिस्थिती होती? काँग्रेसने इतकी वर्ष या देशामध्ये राज्य केलं, 75 वर्षापैकी जवळजवळ 55 वर्ष राज्य काँग्रेसने केलं, किती रोजगार निर्मिती केली आणि कोणते कोणते क्षेत्र बर्बाद केले? ज्या हिंडनबर्गचा दाखला देऊन आज प्रश्न विचारताय, कोण आहे हिंडनबर्ग, काय त्याची विश्वासार्हता आहे, त्या काय त्याची कामाची पद्धती आहे, त्याने कुठल्या पद्धतीने अभ्यास केला आणि कुठली आकडेवारी वापरली, याच्या विश्वासार्हतेबद्दलच, त्याच्या एकंदर कार्यक्षमता आणि त्याचा पार्श्वभूमी काय आहे, याचा कुठलाही प्रश्न न विचारता एक कोणीतरी हिंडनबर्ग उठतो आणि तो भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये खड्डा घालायला उभा राहतो, हे त्याचा पाठपुरावा सुरू करतो. माधव भंडारीजी, हा जो प्रकार आहे, हा प्रकार अत्यंत आक्षेपार्ह आहे, चुकीचा आहे, त्याची विश्वासार्हता तपासण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पाहिजे आणि ती तपासून मग त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. माधव भंडारीजी, विश्वासार्हता हिंडनबर्गची निश्चितपणे तपासली पाहिजे. भारताच्या अर्थव्यवस्थे संदर्भात जे प्रश्न उपस्थित होत आहेत त्यावर निश्चितपणे त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले करायला हवे. मात्र जर डब्बा कंपन्या निर्माण करून त्या ठिकाणून काही गुंतवणूक भारतात आणली जात असेल किंवा भारतातला पैसा बाहेर नेला जात असेल तर त्याचीही चौकशी होणं अपेक्षित आहे. जर काही कंपन्यांवर आक्षेप घेतले गेले असतील तर त्याची चौकशी होणं अपेक्षित आहे, हे तुम्हाला मान्य आहे की नाही? मला त्या कंपन्यांच्या चौकशीबद्दल काही माझं हरकत नाही. ज्यांच्यावरती असे आरोप असतील त्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे. आणि ह्या ज्या कंपन्यांच्या चर्चा सुरू झाल्या ना, त्या कंपन्यांची स्थापना कधी झाली आणि त्यावेळेला त्यांना कोणी पैसे कसे दिले हेही कळा ना. अगदी निश्चित, कंपन्या 2010 आधी स्थापन झाल्या आहेत. अगदी 2010 स्थापन झालेल्या या कंपन्यांना त्या काळामधल्या त्या सरकारने किती आश्रय दिला, काय काय केलं, हेही येऊ द्या बाया. अगदी माधवजी, तुमचं म्हणणं जे आहे ते मान्य करूयात आणि आता मूळ अर्थसंकल्प आणि अर्थसंकल्पाकडून असलेल्या आक्षेपांकडे येऊयात. कारण मूळ राजकीय चर्चा करणं हे अपेक्षित नाही आहे, पण साहजिक आहे, राजकीय पक्षांचे दोघं प्रतिनिधी आपल्याबरोबर होते आणि खूप कमी वेळासाठी आपल्याबरोबर होते म्हणून त्यांना सुरुवातीला संधी दिली. छत्रपतींचा विचार म्हणजे